सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी हुक्केरी कुटुंबीय आमदार गणेश हुक्केरी चिखलवाड येथे वाशीखान यात निरावरीचे उद्घाटन आजपर्यंत माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी प्रयत्न करून सर्वच गावांचा कायापालट केलेले आहेत प्रचंड विकास करून विकासगंगा आणली आहे त्यामुळे फक्त बेळगाव जिल्ह्यातच नाही तर कर्नाटक महाराष्ट्रात त्यांच्यासारखा विकास करणारा दुसरा नेता नाही गावातील सर्वच समस्या मार्गी लावण्याचे काम केलेले आहेत यापुढील काळात शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहोत त्यामुळेच त्या, त्या दृष्टीने विचार करून चिक्कोड सदलगा मतदारसंघातील प्रत्येक गावात तीन चार तीन चार शेती पाणी पुरवठा योजना मंजूर करीत आहोत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे आहोत असे मत आमदार गणेश शुक्केरी यांनी व्यक्त केले ते चिकलवाळ येथील वाशीखान यात निरावरीच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते आमदार गणेश शुक्केरी पुढे म्हणाले रामपूर सारख्या गावात तीन पाणी पुरवठा योजना करून रामपूर मधील मोठ्या प्रमाणात शेती ओलिताखाली आणली आहे हे त्याच पद्धतीने खडकलाट पीरवाडी मनोचवाडी मांजरी कल्लोळ अंकली अशा ठिकाणी शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून भरघोस निधी आणून शेती पाणी पुरवठा योजना आणली आहे सदर योजनेसाठी शेतकऱ्यांच्याकडून एक रुपयाही खर्च न करता संपूर्ण शेतीला पाणी पुरवठा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे येत्या काळात सदर परिसरातील सर्व शेती ओलिता खाली येऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर सुधारणार आहे असे सांगितले इवत निम इना यार गंगा कल्याण फैलो इनो साकल उडदर निम्ग विरोध पक्षदा नमकडे होत श्रमे पट केल साध्य प्रमाणिक निमोंद सेवा मा हेळी इवत निजवाग ಇವತ್ತು ಹದಿನಾಲ್ಕು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಂದ್ರೆ ಈ ಮಂಡಿ ಭಾಗದಾಗ ನೀವು ಸ್ಕೀಮ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರಿ ನಿಮ್ದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಚಲೋ ಆಗಲಿ ಮುಂದಿನ ದಿನಮಾಧ ಯಾರ್ಯಾರು ಮತ್ ಇನ್ನ ಯಾವ್ದಾರ ಸ್ಕೀಮ್ ಉಳಿದ್ರು ಕೂಡ ಗಂಗಾ ಕಲ್ಯಾಣ್ ಅದನ್ನ ನೀರಾವರಿ ಮಂತ್ರಿ ಅವ್ರ ಜೋಡಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯತಿ ನಾ ಮತ್ ಪ್ರಕಾಶನ್ನ ಈ ಸ್ಕೀಮ್ ತಂದ ತಮ್ಗ ಪ್ರಾಮಾಣಿಕತನ ನಿಮ್ ತಮ್ ಮುಡಿಸುವಂತ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಸುಂದರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತ ಎಲ್ಲ ನಮ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಒಂದೇ ಇಚ್ಛೆ ಅಂದ್ರ ರೈತರ ಚಲೋ ಆಗ್ಲಿ ಬರುವ ದಿನ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲಾರು ಚಲೋ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟ ಅವರ ಪಾಪ ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ಅದರು प्रारंभी बीरदेव वाशी खान व इतर देवतांच्या पालखीचे दर्शन घेतले व फीत कापून वाशी खान यात निरावरी योजनेचा उद्घाटन केले संपूर्ण शेतकरी बांधवांच्या वतीने आमदार गणेश हुक्केरी व उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पहार व स्मृतीचिन्ह देऊन धनगर समाजातर्फे भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सचिन पवार म्हणाले सिद्धनाड येथील वेदगंगा नदीपासून सुमारे चौदा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या येथील शेतीसाठी आठ इंची पाईपलाईन करण्यात आली आहे यासाठी माजी खासदार प्रकाश व आमदार गणेश यांच्या प्रयत्नातून कोटी अठ्ठावीस लाख रुपये मंजूर झाले आहे सदर योजनेमध्ये नदीवर दोन आणि लिफ्टला दोन असे चार दहा एच पीच्या मोटर बसून चिकलवाळ येथे सायपन पद्धतीने सर्व शेतीला पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्यामुळे येत्या काळात सर्व शेतीमध्ये ऊसाचे क्षेत्र वाढणार असून यासाठी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली या वाशी खान यात निरावर योजनेमध्ये सुमारे चाळीस शेतकऱ्यांचे ऐंशी एकर शेतीला पाणी पुरवठा होणार असून त्यामुळे धनगर समाज बांधवांच्या साठी ही दुसरी पाणी योजना असल्याने चिकलवाड धनगर समाजातर्फे आमदार गणेश हुक्केरी व माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांचे कौतुक करण्यात येत आहे प्रत्यक्षात शेती पाणी पुरवठा योजना सुरू झाल्याने शेतकरी बांधवांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी ज्येष्ठ नागरिक बाबुराव पाटील गौंडाप्पा गडकरी यांनी विजय पाटील श्रीनिवास पाटील बाबासाहेब पाटील गोविंद पवार तात्यासाहेब बंकापुरे अण्णासाहेब तांदळे प्रमोद पाटील रावसाहेब पाटील सुनील शितोळे संजय चव्हाण कल्लाप्पा गडकरी रामा गडकरी रामा गावडे लक्ष्मण पिसुत्रे मंजुनाथ गडकरी लक्ष्मण गडकरी म्हाळाप्पा गावडे भरत गडकरी बाळू गडकरी सोमा गडकरी कल्लाप्पा गडकरी म्हाळू बन्ने कुमार पाटील अण्णा पुजारी लक्ष्मण गडकरी महारुद्र दबडे सुनील संकपाळ भीमा पुजारी आदीसह धनगर समाज बांधव महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल एकणे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले